नमस्कार, मैं श्यामराव मोकाशी आणि आज मैं रिक्शा टैक्सी वाले को एक सूचित करता हूँ। जिसने मीटर कैलिब्रेशन किया नहीं ना, उसका डेली का 50 रुपये हा दंड आहे। परंतु हा दंड मात्र RTO अधिकारी 5000 मारू शकतात। 5000 पुढे मात्र तो त्यांना दंड मारता येणार नाही। तर मीटर कॅलिब्रेशन ज्यांचं लेट झालेलं आहे त्यांच्यासाठी 50 रुपये हा दंड मारला जातो आणि हा दंड आता 5000 स्टॉप हा होत असतो। शासनाच्या आदेशात निर्णयातच म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त 5000 हे दंड मारू शकतील आणि त्याच्यामुळं 5000 पुढं RTO ना सुद्धा दंड मारता येणार नाही। पण 5000 मात्र लेट मीटर पासिंग ज्यांचं असेल त्यांना 5000 भरून ते मग मीटर पासिंग करता येतील। दररोजचे 50-50 रुपये हे मीटरचा दंड हा वाढतच आहे। परंतु अनेक रिक्षावाले म्हणतात की आम्ही अशीच चालवू तशीच चालवू, तुमच्या रेकॉर्डला त्याची एंट्री होत आहे, शिवाय मीटरचा हा डेटा बनत आहे, त्या डेटामुळं तुमचा मीटरची पावती वरती जे तुमचं कॉम्प्युटरला ही नोंद होत आहे। आणि आता प्रत्येकानं मात्र काळजीपूर्वक मीटर कॅलिब्रेशन ज्यांची राहिलेली आहेत त्यांनी ही तात्काळ मीटर कॅलिब्रेशन करून घ्यायची आहेत। परंतु दररोजच्या आता जे 50-50 रुपये वाढतात ते मात्र 5000 तुम्हाला 5000 पुढचे जे काही दंड होतील तो भरावा लागणार नाही, पण 5000 हे मात्र तुम्हाला भरावे लागणार आहेत। निर्णयाचा असा आहे की जास्तीत जास्त 5000 दंड हे RTO अधिकारी मीटर कॅलिब्रेशनसाठी हे मारू शकतात, पण 5000 पुढं हा दंड RTOना सुद्धा घेता येणार नाही। 5000 पुढं जर त्यांनी ह्या मीटर कॅलिब्रेशनचा दंड घेतला तर तो निर्णय बेकायदेशीर ठरेल, त्याला न्यायालयातसुद्धा आव्हान देता येईल। परंतु 5000 मात्र आव्हान देता येणार नाही, हा एक निर्णय पारदर्शकतेनं राबणं हे गरजेचं आहे। तर RTO अधिकाऱ्यांनी 5000 पुढं जर कुणी दंड घेतला, म्हणजे प्रतिदिन 50 रुपये आहे ज्यांची मीटर लेट आहेत त्यांच्यासाठीच आहे तो, आता 3000-4000-5000 दंड जातो। परंतु 5000 पुढं RTO अधिकाऱ्यांना सुद्धा दंड मारता येणार नाही। जर 5000 पुढं जर RTO अधिकाऱ्यांनी हा दंड घेतला आणि जर एखाद्या आपणाला 2-4 पावत्या घावल्या तरी आपण न्यायालयात आव्हान देऊ शकतो की जेणेकरून हा दंड बेकायदेशीर ठरेल। परंतु 5000 ठरावानुसार त्यांना जास्तीत जास्त पर दिवसाप्रमाणे 50 रुपयेप्रमाणे जो दंड होतील आणि त्याच्या पुढं जर काय 5000 पुढं होत असेल तर RTO अधिकाऱ्यांना तो दंड घेता येणार नाही। तर प्रत्येकानं हा कायदासुद्धा लक्षात ठेवला पाहिजे आणि त्या कायद्याप्रमाणे प्रत्येकानं हे काम केलं पाहिजे। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।